वसईत SBI बँकेचे ATM लुटण्याचा प्रयत्न। अलार्म वाजला आणि चोर पळाले। वसईमध्ये पुन्हा एकदा ATM केंद्र लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। वसई पश्चिमेच्या बाभोळा या ठिकाणी असलेल्या SBI बँकेचे ATM लुटण्याचा प्रयत्न मध्यरात्रीच्या वेळी झाला आहे, मात्र यंत्र फोडता न आल्याने चोरांनी पळ काढला। वसई पश्चिमेला बाभोळा या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM केंद्र आहे। मध्यरात्री 2 सुमारास चोरांच्या एका टोळीने या ATM केंद्रात शिरून यंत्र फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना ATM यंत्र फोडता आले नाही। दरम्यान ATM केंद्रामध्ये असलेल्या सुरक्षा यंत्रणेतून धोक्याची सूचना देणारा अलार्म वाजला, त्यामुळे चोर सावध झाले आणि त्यांनी तेथून पळ काढला। या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात 4 अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मध्यरात्री 2:30 ते 3 सुमारास सदरची ही घटना घडली। आम्हाला बँकेने उशिरा कळवले होते, आरोपी वाहनातून आले होते। या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून तपास करत असल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिले। आरोपींच्या शोधासाठी सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे। ATM केंद्र फोडण्याचा प्रकार CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। माणिकपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे API सचिन साडप यांचे एक पथक या आरोपींचा शोध घेत आहेत।